कर कर के इसको डर रहे ओ बाबा जान बुझा जी गाइस बहुत मत से शर्म बहुत लोग मारून टाकले माझ्या मुलाला अरे तू बरी बोलून आले माझ्या पोराला अरे बाबा तू केवळ भेट तो का भेट तो म्हणून बोलला कोणी नाही मारले कोणी कधी मारून टाकले त्यांना पैसे भेटले असते मारून टाकले माझ्या मुलाला बात क्या हुई थी? वही बात हुआ मेरे से। क्या बात? मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला है लड़का ने। बोला एक महीने का बच्चा। लास्ट टाइम आप ही दोपहर को जाके आए हम लोग। दो टाइम पे क्या बात हुई थी? मम्मी मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा। नहीं ऐसा कुछ बोला नहीं, ऐसा कुछ बोला नहीं। नहीं ये गलत बात है, ये बच्चा नहीं कर सकता। पुलिस से क्या बात हुई थी आपकी दोपहर में? पुलिस से कुछ बात नहीं, पुलिस वाला बोला कि तेरा बच्चा बहुत बड़ा काम किए ने, उसके साथ में दो तीन आदमी लोग लेके आना पड़ता है, लेके आने को मांगता है उसको। पहला मारा था उसको बहुत मारा था उसको, अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया और किसी में ही रखा रहेगा लड़का, किसी में रखा रहेगा क्या मालूम क्या लिखा था। मेरे को बोलता था मम्मी ये पढ़ के अन्ना शिंदे तो मेरे को बोला मम्मी इधर सब लोग खाता पीता है, मेरे को भी आगे लोग कुछ खाने। सर आप पोराला फसवले, फसवून त्याला मारून टाकले। मेरे को ऐसा उसने मेरे को भी खाने के लिए पैसे नहीं। मी काय म्हणतोय त्याच्यावर गुन्हा झालाय, तुम्ही कोर्टात का नाही नेलं असं माझं म्हणणं आहे। कोर्टात घेऊन जायचं होतं, विकील करत होत पूर्ण केस, काय काय नाही इन्क्वायरी करत होत हा गुन्हा केला का नाही केला। जे समोर काय बोलता पोलिसने कोर्टात न्यायचा अगोदर तुम्ही मारून टाकत तुम्ही त्याला का की तुम्हाला भीती असाल ना पुढचे लोक असतील मोठे भीती असाल त्यांना, बाबा आमच्यावर येणार म्हणून गेला तर घरीच माणूस म्हणून जाईल म्हणून टाकलं आमच्या पोराला। कोण म्हणतात कोण आहे? 6% चालू कोण आहे? 25 पोलिस पैसे दिले काही करतील ते करायचं कोर्टाचं खरं घंटे पोलीस वाले भरोसा नाही माझा, खुशी बताय मला टाकतील मी सर्व म्हणतोय, मी म्हणतो मिळा समोर मला म्हणू टाकतील। अक्षयने केलेस काहीच केलं नाही, काहीच केलं नाही तो, मी म्हणतो केला असेल ना तो कोर्टात घेऊन जायला असेल ना त्याला इथं दाखवत होतं पूर्ण जे समोर त्याला फोन आंदोलन कवा दिलाय त्याला चौपासून आम्ही तोंड दाखवलं नाही, आज मी तोंड दाखवते दाखल करणार मग काय ना काही माझा आस होता परवा भी येऊन बाहेर नाही गुन्हा नाही केला म्हणून डायरेक्ट गोली डाल के उसको मार दिया और ऊपर के बोले गाडी नाही काम करेल ते बायका किती असत होते ना बायकाने काय केलं का त्यांचं बायकाला काय केलं नाही तो मी काय म्हणते त्याच्यावर गुन्हा झालाय ते तुम्ही सिद्ध करा। बायका जे होते ते बायका त्याचे जे सांगितले पोलिसांना ते व्यवस्थित सगळे सांगितले, त्याचे हे जे उलट अर्थ केले पोलीस आले लोकांनी माझ्या समज केलं ते आणि आम्ही समोर घरी वीस घेऊन गेलोय त्यांच्या त्यांच्या पहिल्या बायको होते ना वीस दिले त्यांना पोलीस लोकांना पहिली बायको अंबरस मध्ये होते ते पण सांगितलं आम्ही त्यांना दाखवलं लिहून घेतले आम्ही सांगितलं पण त्यांना आणि एक डोंबिवलीला राहते ती पळून गेली दुसऱ्याच्या बरोबर ते पण सांगितलं आम्ही सगळं तुम्ही ते इन्क्वायरी आपण सर बघा आरोपी साठी काही पोलीस नाहीये,
जास्तच नाहीये एवढं मागणं आहे. जे पोलीस प्रशासन आहेत आणि जे शाळेचे जे प्रशासन आहेत ते सगळे जबाबदार आहेत त्याला आणि त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि इन्क्वायरी व्हायला पाहिजे बस. आणि त्या पोरगाला न्याय भेटायला पाहिजे आमचं एवढा म्हणणं आहे. आणि ते बायको बी पोटाशी त्याचं मी नाही आता सर किती सांगितलं पोरांना टाकून आता आलो ना मी आज होता मला माहित होतं सांगितलं होतं की तुम्ही समोर आले तर तुम्हाला पण मारून टाकतील मारून तुम्ही येऊ नका. तोपर्यंत आम्ही लपूंच्यानी हे राहिलेले होते रस्त्यावरती झोपलेले होते त्या पोलीसवाल्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका तुम्हाला पण मारून टाकतील. आम्हाला जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशनला यांना बोलावला तेव्हा तेव्हा ते लोक गपचूप यांना गाडीत बसून त्यांनी ते गपचूप घेऊन त्यांनी इन्क्वायरी करून त्यांनी परत आणून ते रात्री दहा अकरा अकरा वाजता सोडायचे 10 बोलून घेऊन जायचे ते आपल्या चौकीत आणि रात्री 11:30 ला सोडायचे. नाही आमचा काहीच म्हणणं नाही गुन्हा केला असता तर आम्ही बोललो मागणी पण केली आमच्या समोर अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. तुम्ही कोणता गेला नाही तुम्ही त्यांना ते मारून टाकलेत हे फसवले तर काम आहे. हे शाळेचं प्रशासन आहे दिसून येतो ना सगळं हे सगळे सगळे जे पॉलिटिशियन ते सगळे दाबायचं काम चालू आणि याला मारून टाकलेले ते सगळे जबाबदार शाळेचे जे शाळेचे मोठे मोठे जे आहेत ट्रस्टी लोक ते फरार आहेत अजूनपर्यंत ते भेटले नाही. ते यांच्या पाठिंबा कोणतरी असेल ना यांच्या पाठिंबा कोणतरी असेल तर त्याच्यामुळे ते वाचून त्याने अजूनपर्यंत फिरतात. जे गुन्हेगार आहेत तो अजूनपर्यंत आजच फिरतो जे गुन्हेगार नाही त्याला फसून टाकले तुम्ही परवा निर्देश काही दाखवलं नाही काय केलं दाखवलं काही गुन्हा शुद्ध झालेला नव्हता आणि फायरिंग करून टाकलं तुम्ही आणि तरी तुम्ही त्यांना ते 5:30 घेऊन जाऊन त्यांनी त्याला मारून टाकले आणि ते कोणाला सांगितलं पण नाही की त्याला घेऊन जाणार आहे आणि त्याच्यावरती काय गुन्हा दाखल केला ते पण सांगितलं ना अजून फक्त चार्जशीट आले तेव्हा फक्त माहिती आहे आणि चार्जशीट आले ते परवा सांगितलं आम्हाला आणि आमच्या वकिलाची आम्ही बोललं पण केलं होतं बोलणं पण झालं होतं तो बोलला की चार्जशीट येऊ द्या ते अजून पेपर यायचे बाकी आहेत ते पुढचा कारवाई करू काय असेल ते मग तेवढे जर ते तो प्रकरण ते दाबून गेलेलं आहे सगळं. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.